नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नवनाथ हरिश्चंद्र पोळ मुक्काम पोस्ट कोतीज तालुका कडेगाव जिल्हा सांगली होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आता आपण आलेलो आहे हे माझं क्षेत्र आहे हलकं मुरमाड जमिनीचं साधे हलकी जमिनीचं क्षेत्र आहे माझं हे पूर्णपणे सव्वा एकराचे क्षेत्र आहे आणि या स सव्वा एकराच्या शेतामध्ये मी प्रथमता दहा दिवस मेंढर बसवली मेंढर झाल्यानंतर पुन्हा नांगरड करून घेतली नांगरट करून पुन्हा फनपाळी मारून पुन्हा त्याच्यावर रोटर मारली रोटर मारून झाल्यानंतर साडेचार फुटाचे बेड बेड सोडले त्या बेडवर आम्ही पूर्णपणे ठिबक हातरून घेतलं आणि ह्या साडेचार फुटाच्या ऊसामध्ये आम्ही आमच्याकडले एक पाच वर्षापासून असलेली वरायटी एक झिरो दोन ही वरायटी आम्ही प्रत्येक वेळी पाच वर्ष झाला आम्ही लावतो आहे आणि ह्या या वरायटीचा आम्हाला अनुभव चांगला असल्यामुळं आम्ही तीच लागण ह्यात केली हा तुम्हाला ऊस दाखवतो मी तीस झिरो दोनचा हा ऊस आहे ह्या ऊसाचं एक वैशिष्ट्य आहे हा ऊस उंच वाढत नाही पेरा चांगला येतो वजन चांगलं आहे ऊस तीन चार किलोचा एक ऊस भरतो संख्याबळ ह्याचं फार कमी असतं जसं इतर वरायट्याचं जा फुटवे जास्त असतात ह्याला फुटवा कमी असतो फक्त असणारे ऊस हे चार ते पाच किलोचे तीन किलोच्या पुढे ऊस असतात त्यामुळे ह्याचं वजन तुम्हाला ॲव्हरेज चांगलं मिळतं आमच्यामध्ये आम्ही अकरा महिन्यातनं अकराव्या बाराव्या महिन्यात हा ऊस गेल्यानंतर गुंट्याला दोन टनाचं ॲव्हरेज आम्ही आहे आहेत मग आता ह्या ऊसाचं आम्ही काय केलं तोडून ऊस घेतला दोन 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 डोळ्याची एक कांडी केली दोन डोळ्याची कांडी करून दोन कांडीमध्ये आंतर दीड फुटाचं ठेवलं असं आम्ही प्रत्येक सरीमध्ये ह्या ऊसाची लागण करून घेतली बरं आता नुसते एका पिकावर न अवलंबून राहता त्याला ऊसामध्ये आंतरपीक असेल तरच ऊसचा खर्च हा सगळा निघतो म्हणून आम्ही त्यामध्ये भुईमुख करण्याचा निर्णय घेतला मग वेस्टर्नचं चव्वेचाळीस नंबरचं बियाणं काही आमच्याकडे धनलक्ष्मी भुईमुगाचं बियाणं होतं घरगुती ते वापरलं आणि ते पूर्णपणे बेडवर तीन चार लाईनीमध्ये ते लाव लागण करून घेतली आता तुम्ही बघतच आहात की मागं ते जी लागण चालू आहे अशा पद्धतीनं पूर्ण लागण केली हा सव्वा एकराचे पूर्ण लागण होऊन आता भुईमुगाच्या लागणी चालू आहेत आता ती लागण पूर्ण झाल्यानंतर आता आम्ही जे दोन बेड म्हणजे एक बेडवर एक ठिबक आणि सरीत एक ठिबक अशा पद्धतीनं दोन ठेबक आम्ही साडेचार फुटामध्ये हातरलेले आणि ते वापरतो अशा पद्धतीनं हे भुईमुगाचे पीक चार महिन्याचं न... आणि चा नंतर ऊस म्हणजे भुईमुग निघाल्यानंतर त्याला बाळभर भुईमुग भुईमुख निघाल्या नंतर मोठेभर भू भुईमुगाचा बिवड हा चांगला असतो उस ऊसासाठी म्हणून भुईमुगाचं एक एक्स्ट्रा उत्पन्न गावतं आपल्याला बरोबर पावसाळ्यामध्ये शिजवून वगैरे सणाला त्याला हिरव्या वल्या शेंगेला चांगला दर मिळतो जून जुलैमध्ये म्हणून भुईमुगाचं पीक आम्ही निवडलं आणि त्यानंतर भुईमुग निघाल्यानंतर ह्याला ऊसाला भर वगैरे मारायला सोपं जातं आणि त्या बिवडामुळे ऊस जास्त चांगल्या प्रमाणात जोमानं येतो आणि ह्या व्हरायटीचं विशेष म्हणजे फुटवे कमी असतात पण प्रत्येक ऊस हा तीन चार किलोचा असतो तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं अशा पद्धतीने ही लागण माझी पूर्ण झालेली आहे आणि आता भुईमुगाची लागण पूर्ण झालेली आहे एक महिन्यानंतर हे बि ऊस कसा उगवून आला भुईमुगाचं पीक कसं आले कशा कस, जोमात आलं आहे ह्यासाठी मी तुम्हाला एका महिन्यानं पुन्हा याचं अपडेट घेऊन सांगतो तरी धन्यवाद मित्रांनो